डॉक्टर वासुदेव रायते आज शरीराने आपल्यात नसले तरी विचाराने त्यांच्या कार्याने आपल्यातच आहेत, त्यासाठी आपल्याला आतला वासुदेव पाहता आला पाहिजे. वासुदेवायन स्मृतिग्रंथाने हा आतला वासुदेव उलगडला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन आगाशे यांनी केले. जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या वासुदेवायन स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आनंदश्री प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते ऑनलाईनच्या माध्यमातून बोलत होते. निरूपणकार विवेक घसासी ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले होते. मंचावर आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी सुनील शिंदखेडे, अश्विनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माधवी रायते, पुस्तकाचे संपादक ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, जागृती पब्लिकेशनचे प्रकाशक विजय गायकवाड, माधव देशपांडे उपस्थित होते. डॉक्टर रायते पर्यावरण प्रेमी असल्याने सुरुवातीला वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते आगाशे म्हणाले, आज डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही एकमेकांवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले असताना डॉक्टर वासुदेव रायते यांची मात्र सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते आठवणीत राहण्यासाठी ते विसरले जाणार नाहीत, प्रास्ताविक ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी केले. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. आभार जागृती पब्लिकेशनचे प्रकाशक विजय गायकवाड यांनी मानले.